तर सेंट्रल रेल्वे अर्थात मध्य रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशिरानं धावतीये. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या रखडल्या आहेत, प्रवाशांचे हाल होत आहेत, अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीचं वेळापत्रक त्यामुळे आता कोलमडलेलं आहे. गेल्या 40 मिनिटांपासून डाऊन मार्गावरची एकही गाडी रवाना झालेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. 25 ते 30 मिनिटं उशिरानं ही वाहतूक सुरू आहे. गेले 40 मिनिटं झालेली आहेत, तरीसुद्धा डाऊन मार्गावरची एकही लोकल ही रवाना झालेली नाही. अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे यांच्याकडून. सुस्मिता, किती वेळ लागू शकतो ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणि आता काय परिस्थिती आहे? आपण जर बघितलं तर काल रात्रीपासूनच उपनगरीय भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याचा थेट परिणाम आज सकाळी अगदी रश आवर मध्ये रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून लोक ही प्लॅटफॉर्मवरती खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रवाशांचे त्याच्यामुळे हाल होत आहे आणि साधारणपणे जर आपण दिशेची वाहतूक बघितली तर ही साधारणपणे 30 ते 40 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि त्याच पद्धतीने सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सुद्धा रखडलेल्या पाहायला मिळतात. मुळात हा मंगळवार आणि नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकांची प्रचंड घाई असते आणि सततच्या पावसामुळे हा व्यत्यय निर्माण झालेला आहे. रेल्वेकडनं याबाबतची कुठलीही सूचना प्रवाशांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे काहीसा गोंधळ आपल्याला फलाटावरती पाहायला मिळतोय. एक्सप्रेस गाड्या सुद्धा या पावसामुळे रखडलेल्या आहेत. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या साधारणपणे 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. तसंच लोकल गाड्यांवर सुद्धा या पावसाचा प्रचंड मोठा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच, धन्यवाद सुस्मिता आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर मध्य रेल्वेची वाहतूक जवळजवळ ठप्प झालेली आहे कारण 25 ते 30 मिनिटं अर्धा तासाहून अधिक काळ लोकल येण्यासाठी लागतोय आणि त्यामुळेच ही ताजी दृश्य आपण पाहतोय. कळवा स्थानकातली ही दृश्य आहेत आपण पाहतोय. कळवा स्थानकात लोकल खोळंबलेल्या आहेत, प्रवाशांची गर्दी ही वाढायला सुरुवात झालेली आहे. पीक आवरमध्येच हा गोंधळ झाल्यानं प्रवाशांचे आतोनात हाल होतात. एकामागोमाग एक गाड्या आता लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.